नमस्कार श्रोते हो, मी आपल्या सर्वांचे मराठी भक्ती चॅनलवर स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे। तर आता श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या पाच गोष्टी खाणे वर्ज्य करायचे आहे, जे आपल्याला पाच गोष्टी खायच्या टाळायचे आहे, त्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर नंबर एकला जी गोष्ट आहे ती म्हणजे वांगे। वांगी न खाण्याची दोन कारणे आहेत, एक शास्त्रीयही कारण आहे आणि वैज्ञानिकही कारण आहे। तर शास्त्रीय कारण असे आहे की वांगी ही शंकराला वाहतात, त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये वांगी खाणे टाळायचे आहे। आणि वैज्ञानिक कारण जर सांगायचे झाले तर सध्या जो वातावरण असते श्रावण महिन्यातील, त्या वातावरणात वांग्याला छोटी छोटीशी किडे लागतात आणि त्यामुळे आपण ती जर खाल्ली तर आपल्याला ते त्रासदायक होऊ शकतं। म्हणून आपल्याला वांगी या श्रावण महिन्यात खाणे टाळायचे आहे। नंबर दोनला जी गोष्ट आहे ती म्हणजे दूध। दूध न पिण्याचं शास्त्रीय कारण असं आहे की श्रावण महिन्यामध्ये दूध आपण शंकराला वाहतो, त्यामुळे दूध पिणे वर्ज्य करावे। आणि वैज्ञानिक कारण जर सांगायचे झाले तर सध्या जे बाहेर वातावरण आहे की गाई म्हशी ज्या वातावरणामध्ये गवत खातात, त्याच्यावर जे छोटी छोटी आळी किडे असतात गवताबरोबर तीही त्यांच्या पोटात जातात, त्यामुळे शक्यतो दूध पिणे हे आपण वैज्ञानिक कारणाने टाळावे। आणि जर पिण्याचेच झाले तर त्याला जास्त उकळून घ्यावे। तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हिरव्या पालेभाज्या। श्रावण महिन्यामध्ये ज्या हिरव्या पालेभाज्या असतात त्या खाण्याचे न खाण्याचे जे कारण आहे ते असे की आपण ज्या पालेभाज्या खातो त्याच्यावर ह्या महिन्यामध्ये जास्त आळ्या वगैरे किडे असू शकतात आणि ते जर त्याला चिटकलेले असतील तर त्यामुळे जर ते पोटात गेले तर पोटविकाराचा त्रास होऊ शकतो आणि आपण आजारी पडण्याचा धोका जास्त वाढू शकतो। तर त्या कारणामुळे या महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्याही आपल्याला खाणे टाळायचे आहे। चौथी गोष्ट अशी आहे की मांस आणि जे मासे आहेत हे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे खाणे बंद करायचे आहे, कारण श्रावण जो महिना आहे तो पूर्णपणे शाकाहारीच महिना म्हणून संबोधला जातो। त्या महिन्यामध्ये कोणीही मांस अंडी मासे हे आपल्याला टाळायचे आहे। आणि मासे जे असतात त्यांचा या महिन्यात अंडी देण्याचा एक कालावधी असतो आणि ती जर अंडी आपल्या पोटात गेली तर ते आपल्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे आपल्याला मासेही खाणे टाळायचे आहे। आणि पाचवी जी गोष्ट आहे जी आपल्याला श्रावण महिन्यात टाळायची आहे ती म्हणजे मसालेदार पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ। या श्रावण महिन्यातील जे वातावरण असते त्या वातावरणात आपण जर हे पदार्थ खाल्ले जास्त तळलेले तर आपल्याला जळजळ ॲसिडिटी होण्याचा धोका जास्त असतो। तसेच तेलकट पदार्थही पचण्यास या वातावरणात जास्त वेळ लागतो, त्यामुळे मसालेदार पदार्थ खाण्याचे शक्यतो श्रावण महिन्यात टाळावे। तर श्रोते हो, श्रावण महिन्यामध्ये या पाच गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत की वांगी, दूध, हिरव्या पालेभाज्या, मांस मासे आणि मसालेदार पदार्थ, हे आपण जर पूर्णपणे टाळलं तर नक्कीच श्रावण महिना आपल्यासाठी एकदम आरोग्यदायी चांगला राहील, उत्साहाचा राहील आणि शंकराची पूजा ही आपल्याला न चुकता करायची आहे। दर सोमवारी आपण शंकराची पूजा करू शकता, तर त्याचेही व्हिडिओ आपल्याकडे आलेलेच आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता की श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी कोणते उपवास करायचे आहेत, आपल्याला काय खायचे आहे उपवासाचे, तर त्याबद्दलही आपण मंत्र जाप कोणता करायचा आहे, भरपूर व्हिडिओज आलेले आहेत आणि अजूनही व्हिडिओज येणार आहेत। तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। आणि असेच आत्ता जसे आहात तुम्ही उत्साही आनंदी तसेच कायम आनंदी राहा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।